संसार शिर में क्षणार्थ फिरूनी ऊन पड़े। आता पावसाळा संपत आलाय, दोन दिवसांपूर्वीच गणपती गेले, आमच्या कानेगावात ना चिक्कार पाऊस पडतो, मग सगळीकडे अशी भाताची हिरवी शेतं दिसू लागतात, सगळ्या हवेवर असा भाताचा घमघमीत वास भरून राहतो। मग मला ना हे सगळं अगदी त्या चित्रासारखं वाटायला लागतं, शाळेत जायचं असतं पण पाय इथून निघतच नाही, कारण मग मला इथे शिरोडकरची आठवण येते। तशी सकाळ संध्याकाळ घरी रस्त्यात सगळीकडेच येत असते म्हणा। पाहिली ना की खूपच, आमची शाळा 12:40 भरते, खर तर शाळेत पोहोचायला फक्त 13 मिनिटं लागतात, पण आम्ही सगळे 11 वाजताच निघतो। आम्ही म्हणजे मी, सूर्या, चित्रे आणि फावड्या। सूर्याच्या वडिलांनी शाळेच्या वाटेवरच बिल्डिंग बांधण्याचं काम घेतलंय, आम्ही सगळे तिकडे त्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत जमतो। काय करतो रे चित्रे? प्रयोग कसला रे? मी दोन्ही बाजूनी पेटणारी भाजी बनवतोय। दोन्ही बाजूनी? हो, बटन पुढं सरकवलं की एका साईडनं आणि माग सरकवलं की दुसऱ्या साईडनं। आणि बटन मध्ये केलं तर? तर बंद होणार। चित्राचं नाही असंच काहीतरी सुरू असतं, स्वतःच्या डोक्यातले प्रयोग करणं, त्याला शास्त्रज्ञ व्हायचं। काय रे फावड्या आला? नाही रे। आणि सूर्या? हो येतच असेल। पण म्हणजे नेमकं काय करावं हेच तर कळत नाही। चित्रा बरोबर बोलतो,
तुझी काय लाईन बीन नाही, तुला फक्त आवळायला पाहिजे. आईला केवढा केवढा म्हणजे आपलं पवित्र प्रेम आहे. हाँ